पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे बनले पोलीस उपनिरीक्षक खात्याअंतर्गत लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेले आणि महिनाभरापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बदलून गेलेले पोलीस कॉन्स्टेबल संदीप शांताराम काळे वर्ष एकोणतीस यांनी खात्याअंतर्गत घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घगघवीत यश संपादन केले असून पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे सन दोन हजार सतरा मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली होती याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात संदीप काळे उत्तीर्ण झाले आहे अत्यंत जिद्द आणि चिकाटीने काळे यांनी सदर यश संपादन केल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे संदीप काळे मुळचे नेवासा तालुक्यातील वाकडी गावचे रहिवासी आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वाकडी येथे झाले आहे महाविद्यालयीन शिक्षण नेवासा तालुक्यातील भेंडा येथे झाले आहे सन दोन हजार बारा साली ते अहमदनगर पोलिस दलात भरती झाले व दोन हजार पंधरा साली त्यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली स्वभाव व कष्ट करण्याची तयारी असल्याने त्यांना हे यश मिळाले आहे आपली ड्युटी संपल्यानंतर मिळालेला वेळ वायानं घालवता ते एमपीएससी अभ्यास करत होते सतत घेतलेल्या परिश्रमाने त्यांना हे यश मिळाले असून कर्तव्यावर असताना देखील कष्ट करून पोलीस उपनिरीक्षक झाल्याने संदीप काळे इतर तरुणांसाठी उत्तम उदाहरण आहे त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शन लाभले यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव